मालवाहतूक करणारी पिकअप प्रवरा नदी पात्रामध्ये बुडाल्याची घटना सोमवारी 15 ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. त्यानंतर TDRF आणि प्रशासनाच्या पथकानं पिकअपसह चालक प्रकाश किसन सदावर्ते यांचा मृतदेह शोधून काढला होता. दरम्यान शुक्रवारी 19 ऑगस्ट रोजी सकाळी ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं दुसरा मृतदेह शोधमोहीम सुरू झाली असता दुपारी 1 दरम्यान सुभाष आनंदराव खंदारे यांचा मृतदेह सापडला आहे. शावी शेख, C24 तास, संगमनेर.